खट्टा मसाला किंवा सोयाबीनची भाजी तर आपण नेहमी खातोच, पण तेच तेच खाऊन कंटाळा येतो किंवा फारसा आवडत नाही. चला तर मग आज आपण पाहूयात सोया खिमा मसाला कसा बनवायचा, अगदी व्हेज सोया खिमा. तर मी इथे पाणी गरम करून उकळून घेतलेलं आहे, 1-3 वाटी पाणी असेल मी हे, आणि मी यामध्ये 1 कप हे सोया चंक्स टाकत आहे. हे बऱ्यापैकी मीडियम साईजचे आहेत आणि 1 कप किंवा 1 पॉकेट घेतलेलं आहे मी. आता आपण हे 1-3 ते 4 मिनिट असंच गरम पाण्यामध्ये ठेवणार आहोत किंवा छान मुरवणार आहोत, मऊ करून घेणार आहोत. अशा प्रकारे थोडंसं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये भरभरून पाणी जाईल आणि मस्त शोषलं जाईल आणि हे सोया चंक्स मऊ होतील. आता मी यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिट असंच मुरवत ठेवलेलं होतं मी. तर तुम्ही या इथे पाहू शकता यामध्ये बरंच असं पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे. आता आपण हे गरम पाणी काढून घेऊयात आणि गरम पाणी काढून झाल्यानंतर यामध्ये थंड पाणी टाकणार आहोत जेणेकरून हे मस्त इथेच प्रोसेस मऊ होण्याची थांबते आणि खूप अगदी याचा लगदा होत नाही, छान होतात. तर मी इथे थंड पाणी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे छान मिक्स करून घेतले. आता आपण या सोया चंक्समधून किंवा या सोयाबीनमधून अशा प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढं पाणी काढून घेणार आहोत. अगदी थोडंसं यामध्ये पाणी ठेवायचं जेणेकरून खूप कोरडं होणार नाही. आता मी हे मिक्सरमध्ये घेतलेलं आहे आणि झाकण लावून आपण याचा खिमा बनवून घेणार आहोत. बेसिकली आपल्याला याचा चुरमा बनवून घ्यायचा आहे, यालाच खिमा म्हणतात. तर अशा प्रकारे आपण खिमा बनवून घेतलेला आहे किंवा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. चला तर मग सोया खिमा मसाला कसा बनवायचा तो पाहूयात, अगदी ढाब्यासारखा किंवा हॉटेलसारखा. तर मी इथे 1 चमचाभर साजूक तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकत आहे मी तेल 1-2 चमचे. तूप किंवा बटर जळू नये म्हणून आपल्याला 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे. मी यामध्ये 1/2 चमचा जिरं टाकलेलं आहे, 1 स्टार फूल, 2-3 तमालपत्र किंवा तेजपत्ता टाकलेला आहे, 2 दालचिनीचे तुकडे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या मी, त्या स्लिट करून घेतलेल्या आहेत, लांबच ठेवलेल्या आहेत. आणि 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये मी अगदी बारीकसर असा चिरून टाकलेला आहे. हा कांदा आपल्याला जेवढा शक्य होईल तेवढा बारीकसर चिरून घ्यायचा आहे. बेटर राहील की तुम्ही चॉपरमधून काढून घ्याल किंवा चॉपरमधून काढलेला, कारण मस्त टेक्स्चर येतं. खूप मोठा कांदा असेल तो व्यवस्थित विरघळला जात नाही आणि सोया खिमा मसालासारखा टेक्स्चर येत नाही. कांदा हलकासा आता लालसर झालेला आहे तुम्ही पाहू शकता. आता मी यामध्ये टाकत आहे 1 मोठा चमचा भरून बेसन. बेसन आपण छान तळून घेणार आहोत किंवा छान फ्राय करून घेतोय. एक साईडला करून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे तेलामध्ये तळून घेऊ शकता. जर तुमच्याकडे भाजलेलं बेसन असेल तर तुम्ही रेसिपीच्या शेवटीसुद्धा वापरू शकता, नसेल तर अशा प्रकारे टाकून भाजून घेतला तरीही चालेल. आता मी यामध्ये 1 चमचाभर आलं आणि लसूण ठेचून घेतलेला होता ते टाकलेलं आहे आणि 1 मोठा टोमॅटो घेतला आहे मी व्यवस्थित पुरेपूर पिकलेला, अगदी बारीकसर चिरून घेतलेला आहे तोसुद्धा, तो टाकून घेतलेला आहे. आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. आत्ताच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे कारण कांदा आणि टोमॅटो मीठ टाकल्यामुळं पटकन शिजला जातो आणि कुकिंग प्रोसेस फास्ट होते, फार वेळ लागत नाही. आता आपण हा टोमॅटो 1-3 ते 4 मिनिटं छान शिजवून घेऊयात किंवा छान विरघळवून घेऊयात. तर तुम्ही या इथे पाहू शकता मी झाकण ठेवलेलं आहे टोमॅटो छान शिजण्यासाठी. तुम्ही या इथे पाहू शकता या फोडणीला छान असं तेल सुटलेलं आहे. आता मी यामध्ये टाकत आहे 1/2 चमचा हळद पावडर, 1 मोठा चमचा भरून लाल मिरची पावडर टाकलेला आहे, तुम्ही तिखट तुमच्या चवीनुसार टाकू शकता, आणि 1 चमचाभर धने पावडर मी टाकून घेतलेला आहे. आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्ये चुरमा किंवा आपण जो खिमा बनवून घेतलेला होता तो टाकून घेऊयात. मी यामध्ये कुठलाही वेगळा मसाला वापरलेला नाही आहे किंवा कुठलंही वेगळं साहित्यही वापरलेलं नाही आहे. अगदी घरच्याच साहित्यात जे अवेलेबल असतं त्याच साहित्यात आपण हा हॉटेलसारखा खिमा बनवतो आहे किंवा सोया खिमा. तर मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये टाकून घेऊयात पाणी. तर मी इथे गरम पाणी वापरत आहे, गरम पाणी करून घेतलेलं होतं. मी इथे 1 वाटीभर गरम पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता आपण छान मिक्स करून घेऊया. तुम्ही या इथे पाहू शकता रंग किती सुंदर आलेला आहे तोही पाहू शकता. आणि यावर तुम्ही खूप सारी फ्रेश अशी हिरवी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे. हा किमा आपल्याला फार शिजवण्याची गरज नाही आहे, खूप जर शिजवला गेला तर त्याचा लगदा होतो आणि खूप छान लागत नाही. त्यामुळे मी 1 वाटीभर पाणी टाकून घेतलेलं आहे. झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिट आपण हा खिमा छान शिजवून घेऊयात. तर इथे पाहू शकता, आ हा हा
काय सुंदर वास सुटलेला आहे आणि टेक्स्चर पाहू शकता, खूप अगदी घट्टसर नाही किंवा खूप पातळही नाही. हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये जसा भेटतो सोया खिमा अगदी त्या प्रकारेच बनवलेला आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहू शकता. दिवाळीमध्ये सगळेच जण जमतात, काहीतरी नवीन हवं असतं, तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा.